आधीच्या एका व्हिडिओमध्ये आपण समसंख्या संख्या मूळ संख्या जोडमूळ संख्या समूळ संख्या आणि संयुक्त संख्या यावर उदाहरणं कशी सोडवायची ही पाहिली होती आणि यामध्ये काही सरावासाठी उदाहरणं दिलेली होती आणि त्या त्याची उत्तरे काय आहेत आणि ती कशी सोडवायची ही आपण पाहूया यामध्ये पहिला प्रश्न होता एक ते शंभरमध्ये क्रमाने येणाऱ्या मूळ संख्यांच्या जोड्यापैकी रिकामी जागा जोड्यांमध्ये सहाचा फरक आहे आणि पर्याय होते दोन सात चार आणि दहा तर याचं स्पष्टीकरण पहा एक ते शंभरमध्ये येणाऱ्या मूळ संख्या या दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणीस तेवीस एकोणतीस एकतीस सदतीस एकेचा त्रेचा सत्तेचाळीस त्रेपन्न एकोणसाठ एकसष्ट सदुसष्ट एकाहत्तर एका त्र्याहत्तर एकोणऐंशी त्र्याऐंशी एकोणनव्वद सत्त्याण्णव आहेत आणि सहाचा फरक असणाऱ्या जोड्या या तेवीस व एकोणतीस एकतीस व सदतीस सत्तेचाळीस व त्रेपन्न त्रेपन्न व एकोणसाठ एकसष्ट व सदुसष्ट त्र्याहत्तर व एकोणऐंशी आणि त्र्याऐंशी व सत्याऐंशी आहेत म्हणजे पर्याय दुसरा बरोबर आहे दुसरं पाच अंकी मोठ्यात मोठी सम व चार अंकी लहानात लहान विषम संख्यांच्या फरकातील सर्व अंकांची बेरीज पुढीलपैकी कोणती आणि यासाठी पर्याय होते चौवेचाळीस त्रेचाळीस त्रे बेचाळीस आणि एक्केचाळीस तर पहा पाच अंकी सगळ्यात मोठी मोठ्यात मोठी समसंख्या ही नव्याण्णव हजार नऊशे अठ्ठ्याण्णव आहे आणि चार अंकी लहानात लहान विषमसंख्या ही एक हजार एक आहे यामध्ये फरक अठ्ठ्याण्णव हजार नऊशे सत्त्याण्णव येते आणि याच्यात या, या मधील सर्व अंकांची बेरीज म्हणजेच नऊ अधिक आठ अधिक नऊ अधिक नऊ अधिक सात ही बेचाळीस येते म्हणजे पर्याय क्रमांक तीन पुढील प्रश्न होता एक सधिक पाच ही समसंख्या आहे तर तिच्या मागील बारावी विषम विषमसंख्या पुढीलपैकी कोणती पर्याय आहेत एक वजा अठ्ठावीस एक्स अधिक अठरा एक्स अधिक सोळा आणि एक वजा अठरा तर एक स अधिक पाच ही समसंख्या आहे आणि मागील पहिली विषम संख्या म्हणजेच एक साधिक पाच वजा एक आणि मागील अकरावी विषम संख्या म्हणजे एक्धिक पाच वजा एक वजा अकरा गुण दोन म्हणजे बावीस तर येथे एक अधिक पाच वजा तेवीस म्हणजेच एक वजा अठरा आणि पर्याय चौथा हे बरोबर असेल पुढे प्रश्न आहे यक्स ही सतराने निशेष भाग जाणारी विषम संख्या आहे तर सतराने निशेष भाग जाणारी एक्सच्या पुढील दुसरी समसंख्या कोणती पर्याय आहेत एक्स वजा एक्कावन्न एक्स अधिक सतरा एक् अधिक एक्कावन्न एक्स अधिक चौतीस तर यामध्ये यक्स ही सतराने निशेष भाग जाणारी विषमसंख्या आणि एक सधिक सतरा ही समसंख्या असेल तर एक्स अधिक चौतीस ही विषम परत एक्स अधिक एक्कावन्न ही समसंख्या असेल म्हणजे यक्स नंतर येणारी सतराने भाग जाणारी दुसरी समसंख्या म्हणजे एक्स अधिक एक्कावन्न म्हणजे पर्याय क्रमांक तीन असेल पाच क्रमवार समसंख्यांची सरासरी बारा आहे तर सर्वात लहान समसंख्या व सर्वात मोठ्या समसंख्याच्या किती पट आहे एक पर्याय आहे दुप्पट निमपट चौपट आणि पावपट पहा पाच क्रमवार समसंख्या पहिली आपण मानूया यक्स म्हणजे दुसरी असेल एक साधिक दोन तिसरी असेल एक साधिक चार चौथी असेल एक साधिक सहा पाचवी असेल एक अधिक आठ पहा सरासरी म्हणजे या सर्व संख्यांची बेरीज छेद पाच बरोबर बारा म्हणजेच पाच एक्स अधिक वीस बरोबर पाच गुणिले बारा म्हणजेच पाच एक्स अधिक वीस बरोबर साठ पाच एक्स बरोबर साठ वजा वीस आणि बरोबर चाळीस एक्स बरोबर चाळीस छेदसाने पाच बरोबर आठ म्हणजे लहान संख्या आठ आहे तर मोठी संख्या आहे सोळा म्हणजे सर्वात लहान समसंख्या ही सर्वात मोठ्या समसंख्येच्या निमपट आहे म्हणजे पर्याय क्रमांक दोन पुढील प्रश्न आहे पी ही एक समसंख्या आहे तर त्या पुढील एकोणचाळीसावीस समसंख्या कोणती पी अधिक सत्याहत्तर पी अधिक अठ्याहत्तर पी व जत्याहत्तर पी अधिक साठ पहा पी ही एक समसंख्या आहे तर पीच्या पुढील एकोणचाळीसावीस समसंख्या म्हणजेच पी अधिक एकोणचाळीस गुणिल्ली दोन म्हणजेच पी अधिक अठ्ठ्याहत्तर म्हणजेच पर्याय दोन असेल एक हजार पाचशे पंच्याहत्तरच्या नंतर येणारे एकोणपन्नासावीस समसंख्या व एक हजार अठ्ठावीसच्या मागील सत्तरावी समसंख्या यांच्यातील फरक हा कोणत्या संख्येची वर्गसंख्या आहे हा प्रश्न दोन हजार अठराला आलेला आहे पहा पर्याय आहेत चोवीस अठ्ठावीस एकोणीस आणि सव्वीस एक हजार पंच्याहत्तरच्या नंतर येणारी एकोणपन्नासावी समसंख्या आपण काढून घेऊया म्हणजेच एक हजार पंच्याहत्तरच्या नंतर येणारी पहिली समसंख्या ही असेल एक हजार पंच्याहत्तर अधिक एक आणि त्याच्यानंतरची अठ्ठेचाळीसावी म्हणजे अठ्ठेचाळीस गुणिले दोन म्हणजे ही येणारे एक हजार पाचशे शहात्तर अधिक शहाण्णव म्हणजे एक हजार सहाशे बहात्तर एक हजार अठ्ठावीसच्या मागील सत्तरावीस समसंख्या एक हजार अठ्ठावीस वजा सत्तर गुणिले दोन म्हणजे एक हजार अठ्ठावीसमधून एकशे चाळीस गेले तर आठशे अठ्ठ्याऐंशी आणि आठशे अठ्ठ्याऐंशी आपण एक हजार सहाशे बहात्तरमधून वजा केले तर सातशे चौऱ्याऐंशी होते म्हणजे तो अठ्ठावीसचा वर्ग येतो म्हणजे पर्याय क्रमांक असेल दोन पुढे प्रश्न आहे एकवीस तीस ते तीसपर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज व संयुक्त संख्यांची बेरीज यामधील फरकास पुढीलपैकी कोणत्या संख्येने निशेष भाग जातो हा दोन हजार सतराला प्रश्न आलेला आहे पर्याय आहे तीन सात एकशे एक्कावन्न सतरा पहा एकवीस ते तीसमधील मूळ संख्यांची बेरीज ही तेवीस अधिक एकोणतीस म्हणजेच बावन्न आणि एकवीस ते तीसमधील संयुक्त संख्यांची बेरीज हे एकवीस अधिक बावीस अधिक चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस आणि तीस यांची बेरीज केली तर दोनशे तीन येते दोनशे तीन वजा बावन्न म्हणजे एकशे एक्कावन्न आणि एकशे एक्कावन्नला एकशे एकावन्नने भाग जातो म्हणजे पर्याय क्रमांक तीन असणार आहे दोन अंकी दो मूळ संख्येतील अंकाची आदलाबद्दल करूनही पुन्हा मूळ संख्याच येते अशा मिळालेल्या सर्व नवीन मूळ संख्यांची बेरीज ही सहाशेपेक्षा कितीने कमी किंवा कितीने जास्त आहे हा प्रश्न दोन हजार अठराला आलेला आहे एकशे एकाहत्तरने जास्त एकशे एकसष्टने कमी एकशे एकसष्टने जास्त एकशे एकाहत्तरने कमी पहा नवीन मूळ संख्यांची बेरीज म्हणजे कोणकोणते येतात ते पहा अकरा एकतीस एकाहत्तर तेरा त्र्याहत्तर सतरा सदतीस सत्त्याण्णव आणि एकोणऐंशी ह्या नवीन आलेल्या मूळ संख्या आहेत यांची बेरीज चारशे एकोणतीस येते आणि चारशे एकोणतीस ही सहाशेपेक्षा म्हणजे सहाशे वजा चारशे एकोणतीस एकशे एकाहत्तरने कमी आहे म्हणजे पर्याय चार पुढीलपैकी कोणत्या संख्येची जोडी ही जोडमूळ संख्येचीच नाही पर्याय सात व अकरा अकरा व तेरा एक्केचाळीस व त्रेचाळीस एकोणसाठ व एकसष्ट यामध्ये पहा जोडमूळ संख्या म्हणजे क्रमाने येणाऱ्या व दोनचा फरक असणाऱ्या मूळ संख्या सात व अकरा या क्रमाने येतात परंतु यामध्ये चारचा फरक आहे म्हणून ही जोडमूळ संख्येची जोडी नाही म्हणजे पर्याय क्रमांक एक असणार आहे